मणिपूर मध्ये क्रूरतेचा कळस, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। जमावाकडून दोन महिलांची निर्वस्त्र करून रस्त्यावरून धिंड, या महिलांवर सामूहिक बलात्कारही करण्यात आल्याचा आरोप। कांगपोकपी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल, व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकाला अटक। अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर घटनेवर दिली प्रतिक्रिया। आज मला खूप दुःख होत आहे, रागही आलाय। मणिपूरची घटना सभ्य समाजाला शर्मेने मान खाली घालायला लावणारी आहे। एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। मणिपूर धिंड प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा मिळावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार, मृत्यूदंडाच्या शिक्षेचाही आग्रह धरणार, मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांची माहिती। मणिपूर महिला धिंड प्रकरणाचे व्हिडिओ व्यथित करणारे असल्याचं सांगत सरकारने पावलं उचलण्याची आणि कारवाई करण्याची वेळ, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे। सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही करू, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची प्रतिक्रिया। मणिपूर हिंसाचारावरून शरद पवारांकडून चिंता व्यक्त, माणुसकी नसेल तर तुमची कीर्ती व्यर्थ आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य वापरत पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्ष टीका। आजपासून पोर्ट ऑफ स्पेन मध्ये भारत आणि वेस्ट इंडीज दुसऱ्या कसोटीत भिडणार, दोन्ही देशातील ही 100वी कसोटी असणार। याआधी 99 पैकी 30 सामने भारताने आणि 23 विंडीजने जिंकल्यात, उर्वरित 46 कसोटी सामने अनिर्णित राहिल्यात। आजची वेस्ट इंडीज विरुद्ध दुसरी कसोटी हा विराट कोहलीचा 500वा आंतरराष्ट्रीय सामना असेल। विराटने गेल्या 15 वर्षात 110 कसोटी, 274 वन डे आणि 115 T20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे। एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेचा व्हिडिओ आयसीसीकडून लॉन्च, व्हिडिओमध्ये अभिनेता शाहरुख खानचाही सहभाग। देशभरातील अनेक मोबाईल वापरकर्त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने अलर्ट, मात्र ही आपत्कालीन अलर्ट सेवेची चाचणी असल्याचं सांगण्यात आलंय। अहमदाबादच्या इस्कॉन पुलावर भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू तर 15 ते 20 जण जखमी, अपघातात एक पोलीस हवालदार आणि होमगार्ड जवानाचा मृत्यू। VROS स्मार्टवॉचसाठी आता व्हॉट्सअपचा सपोर्ट असणार, यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्टवॉचवर व्हॉट्सअप वापरता येईल। दक्षिण कोरियाचे अध्यक्ष युन स्यूक योल, राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत चर्चा करणार। वॉशिंग्टन जवळील कॅम्प डेव्हिडमध्ये 18 ऑगस्टला चर्चा होण्याची शक्यता। ग्लोबल नेटवर्किंग कंपनी सिस्कोकडून व्यावसायिक युनिट्समधील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची फेरीला सुरुवात। सॅमसंगकडून नव्या फीचरची घोषणा, गॅलेक्सी वॉच सिरीजमध्ये आता सॅमसंग वॉलेट, थर्मोचेक आणि व्हॉट्सअप वापरता येणार। ट्विटरवर द्वेषपूर्ण, हिंसक आणि चुकीची माहिती वाढली, ट्विटरच्या सीईओ लिंडाया कारिनो यांनी सादर केलेल्या नव्या अहवालातून माहिती समोर। ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप स्विगी जनरेटिव्ह AI तंत्र वापरणार, यामुळे वापरकर्त्यांना ऑर्डर करणं सोपं होणार। गुगलचं विंडोजसाठी नियरबाय शेअर लॉन्च, यामुळे विंडोज PC आणि अँड्रॉइड डिव्हायसेसमध्ये सहजपणे फाईल्स शेअर करता येणार। जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेत अभिनेत्री सारा अली खान सहभागी। अभिनेत्री इशिता दत्ता आणि वत्सल सेठ यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन, इशितानं काल एका गोंडस मुलाला जन्म दिला। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।